नमस्कार मित्रांनो एसयूसी क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे आपण वर्ग आठचा जुन्या पुस्तकावर आधारित इतिहास बघतोय त्यासोबतच वर्ग सुद्धा जुन्या पुस्तकावर आधारित मध्ययुगीन भारताचा इतिहास बघतोय हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर सापडतील किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता शहाऐंशी सत्तावन्न तेहतीस बावीस ऐंशीवर त्यावर ह्या लिंकसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील आणि बघा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मध्ययुगीन हो भारताचा इतिहास बघायचा आहे आणि आज जर आपण बघितलं तर वर्ग आठच्या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपण बघतोय आणि वर्ग सातमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास बघायचा आहे जेवढे काही धडे असतील वर्ग सातच्या इतिहासामध्ये जुने पुस्तक आहे ते पुस्तकच आपण रेफर करतो आहे कारण त्याच्यावरच अभ्यास करायला आपल्याला फायदा होत असतो कॉम्पिटेटिव्हमध्ये नव्या पुस्तकापेक्षा बघा आता याच्यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये कोणकोणते लेसन बघायचे तर भारत आणि जग प्रादेशिक सत्तांचा उदय हे दोन आपण लेसन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी जर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सॉरी आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि काही प्रश्न असेल तुमचे काही शंका असतील काही तुमचं सजेशन असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका आता भारत आणि जग या लेसन मध्ये आपण थोडक्यात बघूया भारताच्या प्राचीन कालखंडापासून अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे या सहाव्या वर्गाचा सुद्धा इतिहास आपण बघणार आहोत यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत आता बघा सामंतशाही तत्पूर्वी आपण बघूया की युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सन सणाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक असा आहे म्हणजे जे इसवी सन इसवी सणाचे पाच पाचवे ते पंधरावे शतक असा मध्य युगाचा काळ आहे आता त्याच्यामध्ये सामंतशाही कशाप्रकारे होती मध्य युगामध्ये ते आपल्याला ब बघायचं आहे हा मध्ययुगीनं भारताचा इतिहास बघूया सोबत जगाचा सुद्धा आपल्या या धड्यामध्ये बघायचं आहे इसवी सन सणाच्या पाचव्या शतकामध्ये रोमन साम्राज्याच्या लयास केले त्यानंतर युरोपात प्रभावी अशी मध्य वरती सत्ता राहिली नाही परिणामी या काळात लोकांना आपल्या जीवितांची व मालमत्तेची असुरक्षितता वाटू लागली इसवी सणाच्या आठव्या शतकात सम्राट शालमनने आपल्या प्रभावाखाली युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला शालमनच्या मृत्यूनंतर त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याचे विघटन झाले पुन्हा मध्यवर्त मध्यवर्ती सत्ता दुर्बळ झाली या परिस्थितीचा फायदा ठिकठिकाण ठिकठिकाणच्या प्रदेशातील सामंतांनी घेतला सामंत म्हणजे सरदार सामंत म्हणजे सरदार सामंताच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था आली तिला सामंतशाही असे म्हणतात परिषदेचे रक्षण करणे आपल्या प्रदेशात शांतता सुव्यवस्था राखणे राजेच्या वतीने न्यायदानाचे काम करणे आणि राजाला मदतीला जाणे इत्यादी प्रकारची कामे सामंतांना करावी लागत सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत या वाड्यांना गडी असे म्हणत या गड्यामधून ते आपला प्रदेशाचा कारभार पाहत असत तर बघा ही गडी आहे कशा प्रकारे लोक ते गडावर घर करून राहायचे त्याला गडी म्हणायचे प्रदेशातील शेतकरी व कष्टकरी लोक सामंताच्या वर्चस्वाखाली असत सामंत सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण करत शेती उत्पन्नाला मोठा वाटा ते शेतकऱ्याकडून घेत असत कालांतराने त्यांच्या जमिनी सामंतांनी बळकवल्या त्यामुळे अनेक शेतकरी बुदा बुदास झाले बुदास म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन नसलेली शेतकरी हे शेतकरी सामंताच्या सेवेत असत या शेतकरी बुदासांची स्थिती हालाखीची होती त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते सामंताच्या शेतीवाडीवर त्यांना विनावेतन काम करावे लागे व्यापारी वर्गाचा उदय आशिया खंडातून विशेषतः भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेत विकले जात युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापाऱ्याच्या आरबांना सहभाग महत्त्वाचा होता मौल्यवान धातू कापूस रेशीम साखर चहा कापड मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठात मोठी मागणी होती मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढीस लागला व्यापारीविषयक विविध कमी करणारा व्यापारी वर्ग उदयाचा युरोपात व्हेनिस जिनोआ इत्यादी नवीन नगरे व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध पावली इस्लाम धर्मा इस्लाम धर्माचा उदय इस सन सणाच्या सातव्या शतकामध्ये सन सणाच्या सातव्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण केली शिकवण दिली कुरान शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे कुरान शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे इस्लाम शब्दाचा अर्थ परमेश्वराला नितांत श्रद्धा त्यांच्या इच्छा व आज्ञांचे जे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा होय इस्लामची शिकवण काय आहे बघा इस्लामची शिकवण आहे की ईश्वर हा एकच असून मोहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत दररोज नियतपणे पाच वेळा प्रार्थना करावी रमजानच्या महिन्यात उपवास करावा आपल्या उत्पन्नातून ठराविक रकमेचा गोरगरिबांना दानधर्म करावा आपल्या जीवनात एकदा तरी हज हो यात्रा करावी माता पित्यांविषयी आदर बाळगावा अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे आता अरबांचा उदय कसा झाला ते आपण याच्यात बघूया मोहम्मद पैगंबरांच्या या शिकवणीचा प्रसार अरबस्तानला झाला आशिया खंडाच्या नैऋत्यला असल्या मोठ्या द्विकल्पास अरबस्तान असे म्हणतात अरबस्तानातील अनेक विविध टोळ्यामध्ये विखुरले होते या टोळ्यामध्ये परंपरांना नेहमी संघर्ष होत असे मुहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला हा विस्तार युरोपातील स्पेनपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील सिंध प्रदेशापर्यंत झाला आता अरबांची योगदान काय अरबांनी कला विज्ञान साहित्य या क्षेत्रामध्ये योगदान दिले मग आता हा आरबस्थान आहे हे तुम्हाला अरबस्थान दिसतोय तर वेगवेगळी त्यांनी कामगिरी केली स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली या स्थापत्य शैली शैलीचा अर्धवर्तुकाळ कमान घुमट उंच मिनार रेखीव नक्षीकाम व जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्य होते स्पेनमधील कोर्डोवा इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का मदिना येथील म ही शैली आढळते शिर्यामधील दमास्कस इराकमधील बगदाद येथील विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापनेकलेची उदाहरणे आहेत कारंजी असलेली मोठमोठी उद्याने ही एक त्यांची वैशिष्ट्य आहेत शिक्षण शिक्षण आणि साहित्य ही साहित्यत ही अरबांनी लक्षणीय प्रगती केली स्पेनमधील कोर्डोवा हे विद्यापीठ महत्त्वाचे होते बगदादमधील मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरवरच्या प्रदेशातून विद्यार्थी येत असत केरो येथील विद्यापीठात एकावेळी बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेत अरबांनी प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथाची अरबीमध्ये भाषांतरी केली खगोलशास्त्र गणितविषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चम्या जगात परिचित झाल्या जगप्रसिद्ध अरेबियन मधील कथांचे संकलन याच काळात झाले अरब व्यापाऱ्यांनी आशिया खंडातील अनेक वनस्पती युरोपात नेल्या संत्र्याचे पीक युरोपात रुजवले खजुरीचे झाड स्पेन व पोर्तुगालमध्ये लावले बंदुकीचे दारू हुकायंत्र चिनी मातीची भांडे या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या आता बघायचं आपल्याला भारत आणि जग भारत आणि जग मध्ययुगात आशिया खंडातील विशेषतः भारतातील संदर्भात व्यापाऱ्यांच्या बाबतीत अरबांची भूमिका महत्त्वाची राहिलेली होती साम्राज्यांचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळाले आठव्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंग प्रांतावर स्वारी केली तेथील दाहीर रा राजांचा पराभव केला म्हणजे बघा आपल्याला समजेल की आठव्या आठव्या शतकामध्ये मोहम्मद गि बिन कासिम याने सिंधवर स्वारी केली ती व तेथील दाहिर राजा याचा पराभव केला स्वारीमुळे अरबांचा भारतातील राजकीय संबंध प्रथमच आला यापुढील काळात प मध्य आशियातील तुर्क अफगान मुघल हे लोक भारतात आले आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली या संदर्भातील माहिती आपण पुढील पाठात घेणार आहोत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रादेशिक आ, प्रादेशिक सत्तांचा सतांचा उदय कसा झाला प्रादेशिक हे बघणार आहोत इसवी इसुसेनाच्या आठव्या ते तेराव्या शतकाच्या काळात भारतामध्ये अनेक लहान मोठ्या सत्ता उदयास आल्या या पाठात आपण पाल राष्ट्रकूत चोळ राजपूत आणि यादव यांच्या प्रादेशिक सत्तेविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाल यांच्याबद्दल माहिती घेऊया या सत्तेचा उदय कसा झाला इसविसनाच्या सातव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे सातवं शतक अर्ध संपल्यानंतर बंगालचा प्रदेश येथे राज्य करणाऱ्या निरनिळ्या राज्यांचे विभागला गेला होता येथे गोंधळ्यांची परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीत बंगालमधील राजांनी आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवले ते सर्व एकत्र आले त्यांनी सहमतीने गोपाळ यांची प्रमुखपदी निवड केली इसवी सन सातशे पंचवीसमध्ये गोपाळने बंगाल बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली तर पाल स सत्याची स्थापना कोली कोणी केली तर गोपाळने केली असं आपल्याला म्हणता येईल कुठे केली तर, के तर बंगालमध्ये त्याने मगधवर स्वारी करून राज्य विस्तार केला त्यांचा पुत्र धर्मपालाने मगधवर आपली सत्ता स्थापन केली त्याने करतोय नदीकाठी पुंड वर्धनपूर इथे आपली राजधानी नेली धर्मपालाने कनोजचा राजा इंद्रायू इंद्रायूत यांचा पराभूत याला पराभूत केले त्याला राष्ट्रकूत व प्रतिहाराशी संघर्ष करावा लागला मात्र राष्ट्रकूत राजा तिसरा गोविंद यांच्यापुढे धर्मपालांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही धर्मपालास वरील आपले प्रभुत्व राखण्यासाठी प्रतिहार राजा नागभट्ट यांच्याशी संघर्ष करावा लागला नागभट्टांचे धर्म पालाचा मुंगेर येथे पराभव केला धर्मपालानंतर त्याचा मुलगा देवपाल सत्यवर आला देवपालाने अडीच सॉरी ओडिसाचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतले आता राष्ट्रकूट पालचा बघितला पण गोपाळने स्थापना केली होती आता बघूया राष्ट्रकूट इसवीनसेनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला राष्ट्रकूट घराण्यातील दं दन्... दंतीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होता तर राष्ट्रकूट घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोण होता तर तो होता दंतीदुर्ग दंतीदुर्गानंतर सतत आलेला पहिला कृष्ण यानं याने बदामी ही चालुक्याची राजधानी जिंकून घेतली त्याने कर्नाटक आंध्र प्रदेशचा काही भाग आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतला इसवी सन सातशे चौऱ्याण्णवमध्ये गादीवर आलेला तिसरा गोविंद हा राजाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वरपर्यंत पसरली त्याचा मुलगा अमोघ वर्ष यांनी सोलापूर जवळ मालखेडे हे नवे शहर वसवले ते राजधानीचे केंद्र बनले पुढे तिसरा कृष्ण याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला त्याने चूळ राज्यांची दिलेले आव्हान मोडून काढले दहाव्या शतकात दा दहाव्या शतकात चालुक्य राजा तेल यांनी राष्ट्रकूटचा प्रभाव पराभव केला चोळ चोळ हे घराणे दक्षिण भारतातील प्रमुख व प्राचीन घराण्यापैकी एक होय चोळांचे राज्य तमिळनाडूमध्ये होते विजयालय हा चोळ सत्तेचा संस्थापक होय तर बघा आपण बघितलं की विजयालय हा चोळ संस्थेचा संस्थापक आहे पन्नासच्या राजधानी होती चोळांच्या इतिहासामध्ये पहिला आणि दोन कर्तबगार राजे होऊन गेले कोण कोण होऊन गेले तर राजराज आणि पहिला राजेंद्र हे दोन रा राजे होऊन गेले चोळ राजघराण्यामध्ये पहिल्या राजराजाने गंगचेर आणि पांड्या या राज्यसंस्थांचा पराभव केला आपल्या आरमारच्या जोरावर त्याने मालदीप बेटे श्रीलंकेचा उत्तरेकडील भाग जिंकून घेतला पुढे त्याने वेंगीचा चालुक्य आणि कलिंगच्या राजांचाही पराभव केला त्याने चोळाचे सामर्थ्यवान राज्य निर्माण केले पहिल्या राजकारणा राजा पहिल्या राजराजानंतर त्यांचा मुलगा पहिला राजेंद्र हा सत्तेवर आला त्याने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली चेर व पांड्या यांचे राज्य आपल्या साम्राज्याला जोडून घेतले चालुक्यांना त्याने अनेक वेळा पराभूत केले गोदावरी नदी ओलांडून कलिंग दक्षिण कोसल पूर्व बंगाल या प्रदेशातील राजांना पराभूत केले पुढे तो गंगा नदीपर्यंत गेला या विजयाप्रत्यर्थ त्याने गंगेकोंड असे विरत केले पहिल्या राजेंद्राचे आँ... मला यातील शैलेंद्रच्या घरात विरोधात आरमार मोहीम हाती घेतली भारताच्या इतिहासातील अशा स्वरूपाची ही पहिलीच मोठी आरमारी मोहीम होय पहिल्या राजेंद्राने बंगाल मलायचा द्विकल्प जिंकून घेतला त्याने गंगे कोंड चोलमपूर ही नवीन राजधानी उभारली पहिल्या राजेंद्रानंतर चोळ राज्ये फारसे कतबगार नव्हते बाराच्या शतकात चोळ सत्तेचा सत्तेचे महत्व कमी झाले पुढे अलाउद्दीन खलजीचा सेनापती मलिक गाफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली राजपूत यशवीनसेनाच्या अकराव्या शतकात अवंदीच्या प्रतिहाराची सत्ता रास पावली त्यानंतर लगेच भारतात अनेक राजपूत सत्ता अस्तित्वात आल्या त्यापैकी कनोज गहाडवाल माळ्यांचे परमार अजमेरचे चौहान या विशेष महत्वाच्या राजपूत सत्ता होत गाढवाल घराचा संस्थापक चंद्रदेव होय कनोज ही गाढवालांची राजधानी होती गोविंदचंद्र हा गाढवाल घरातील कतापगार राजा होता त्याने बंगाल मगध आणि पूर्व माळवा येथे प्रदेश आपल्या राजांना जोडले पुढे गजनीच्या मोहम्मद घोरीच्या गहडवाल सत्तेचा शेवट केला राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशांचे चव्हाणचे राज्य होते तिसरा पृथ्वीराज चव्हाण हा या घरातील पराक्रमी राजा होता त्याने इसवी सन एकोणीसशे सॉरी अकराशे एक्क्याण्णवमध्ये तराईच्या लढ्यात मोहम्मद गोरीचा पराभव केला होता कोणे तर पृथ्वीराज चव्हाण याने एक अकराशे एक्क्याण्णवमध्ये तराईच्या लढाईमध्ये मोहम्मद गोरीचा प्रभाव केला होता कनोजचा गहडवाल राजा जयचंद राठोड यांची पृथ्वीराजबरोबर तणावाचे संबंध होते मोहम्मद गोरीने पुढील वर्षी पृथ्वीराज विरुद्ध मोहीम हाती घेतली त्यावेळी पृथ्वीराजचे जयचंद राठोडला मदतीला बोलावले तथापि जयचंदने त्याला केले नाही पृथ्वीराजांचा पराभव करून अजमेर जिंकून घेतले त्यानंतर कनौजुवर सॉरी केले त्याने जयचंदला ठार केले यादव महाराष्ट्रातील एक इतिहास प्रसिद्ध घराणे होय आरंभी यादव हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी स्थायी स्थायिक झाले यादव राज्य शिवचंद्र यांचे सिन्नर येथे राजधानी नेली इसवी सन सणाच्या बाराव्या शतकात पाचव्या भिल्लम यांनी आपली राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे नेली तेथे त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला यादव घराण्यातील दुसरा सिंग सिंघन हा सर्वात कर्तबगार राजा होता त्याने माळवा कर्नाटक जवळ संपूर्ण महाराष्ट्र या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यांच्या काळात यादवांची सत्ता कळसास पोहोचली तेराव्या शतकात अलाउद्दीन खलजी याने देवगिरीवर स्वारी केली त्यावेळी रामचंद्र देव आ, हा राजा होता अलाउद्दीन अलाउद्दीनने त्यांचा पराभव केला यादव सत्तेचा राज सुरू झाला पुढे लवकरच यादवांची सत्ता संपुष्टात आली इसवी सनाच्या आठवे ते तेरावे शतक या काळात भारतातील निरनिळ्या प्रदेशामध्ये विविध प्रादेशिक संस्था उदयास आल्या या सत्तांचा सत्तांचा आपसा संघर्ष होत राहिला या परिस्थितीचा फायदा वायवेकडील असलेली तुर्की आक्रमांनी घेतला इसवी सन सणाच्या तेराव्या शतकात आरंभीस त्यांनी दिल्ली येथे आपले सत्ता केंद्र निर्माण केले व अशा प्रकारे त्यांनी आपले वर्चस्व भारतामध्ये निर्माण केले तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमच्या विजन स्टडी या नवीन युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका